नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती 2023 संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट आहे। त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। शिक्षक भरती संदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे असे अपडेट आहे टेटच्या रिझल्ट संदर्भात। काय आहे ही बातमी जाणून घेऊया। त्यापूर्वी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती रोज नवनवीन भरतीच्या जाहिराती पाहण्यास मिळतात। अगदी आठवीपासनं सुरू होणाऱ्या भरतीसाठी कोणत्या जाहिराती आहेत, त्यासाठी प्रोसेस काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, फॉर्मची तारीख कधी, फॉर्म भरण्यास सुरुवात कधी झालेली आहे, शेवटची तारीख किती आहे, त्यानंतर परीक्षा कधी होणार आहे, कागदपत्र काय लागणार आहेत, सर्व सविस्तर जी अपडेट असते, सविस्तर जी माहिती असते ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहण्यास मिळते। म्हणून टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा अपडेट, नवनवीन भरतीच्या जाहिराती, शिक्षक भरती संदर्भातल्या नवीन बातम्या त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील। तर पहा, या ठिकाणी तुम्हाला एक स्क्रीनवरती माहिती दिसत आहे की अपंग व्यक्ती जे आहेत, अशा अपंग व्यक्तीची टेट परीक्षेतील उमेदवारांची याचिका जी आहे, त्या याचिकेची सुनावणी वेळेच्या अभावी माननीय उच्च न्यायालयाने जूनपर्यंत पुढे ढकललेली आहे, अशा प्रकारची माहिती मिळत आहे। अपंग विद्यार्थ्यांसंदर्भात जी याचिका दाखल होती, या याचिकेची सुनावणी जी आहे ती माननीय उच्च न्यायालयाने जूनपर्यंत पुढे ढकललेली आहे आणि जूननंतर किंवा जूनमध्ये या याचिकेसंदर्भात निकाल किंवा या याचिकेसंदर्भातली सुनावणी जी आहे ती सुरू होणार आहे, अशा प्रकारची ही माहिती आहे। त्यानंतर खूप महत्त्वाची आणखीन एक छोटीशी माहिती आपण पाहणार आहोत। शिक्षक भरती संदर्भातली दुसरी एक महत्त्वाची माहिती पहा। एक जी आर तुम्ही काल पाहिलेला असेल, 2019 तो जी आर होता, परंतु त्या जी आरच्या माध्यमातून शिक्षक भरतीची जी प्रोसेस आहे ती तुमच्यापुढे संपूर्ण मांडण्यात आलेली होती, कारण जी आर लागू आहे तो शिक्षक भरतीला। आणि या जी आरनुसार विभागनुसार भरती प्रक्रिया ही शासनाची धोरणात्मक बाब आहे आणि ही धोरणात्मक बाब असून यामध्ये टप्प्याने किंवा टप्प्याटप्प्याने ज्या जाहिराती ज्या आहेत त्या येतील। यामध्ये विभाग निवडायच्या आहेत, विभाग वॉईज या ठिकाणी तुम्हाला तुमची भरती पाहण्यास मिळणार आहे। आणि त्यानंतर पाहू शकता शिक्षक भरती जी आहे, शिक्षक भरतीचा जो टप्पे आहेत ती भरती टप्प्याटप्प्याने होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। दोन टप्प्यामध्ये ही पदभरती होणार आहे। या पदभरतीमध्ये 39,000 जागा भरण्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यातील जागा ज्या आहेत त्या आपल्याला सांगण्यात आलेल्या आहे 15,000 जागा आहेत, परंतु या जागा वाढू शकतात। पहा, शिक्षक भरती संदर्भात आणखीन एक महत्त्वाचं असं पत्र या ठिकाणी तुम्ही पाहत आहात, तर विषय आहे शिक्षक भरतीबाबत हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। उपरोक्त विषय आणि मी विनंती करतो की रायगड जिल्हा परिषद आस्थापना अंतर्गत प्राथमिक शाळेत भरण्यात येणारी विषय शिक्षकांची पदे ही पवित्र पोर्टलमधून न भरता जिल्ह्यातील पदवी संपादन केलेल्या उपशिक्षकांमधून सेवा ज्येष्ठतेने भरण्यात यावीत। विषय शिक्षक आस्थापनेतील पदे सर्व जिल्ह्यात पवित्र पोर्टलमधून न भरता कार्यरत शिक्षकांमधून सेवा ज्येष्ठतेने भरण्यात आली आहेत, मात्र रायगड जिल्ह्यात दोन पदे ही पवित्र पोर्टलमधून भरण्यात आली आहेत। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत उपशिक्षक संवर्गातून विशेष शिक्षक पदोन्नती मुख्याध्यापक केंद्रप्रमुख ही पदे भरावायची आहेत, मात्र रायगड जिल्ह्यात विशेष शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलद्वारे भरल्यास फार अन्याय उपशिक्षक संवर्गावर होणार आहे। भविष्यात कार्यरत पदवी संपादन उपशिक्षकांचे पदोन्नतीचे सर्व मार्ग बंद होतील, तरी कृपया पवित्र पोर्टल संगणक प्रणालीमध्ये विषय शिक्षकांची रिक्त पदे दाखवण्यात येऊ नयेत व आपल्या जिल्ह्यातील सर्व विषय शिक्षकांची पदे सेवा ज्येष्ठतेने भरण्यात यावी। तसेच विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी ही नम्र विनंती केलेली आहे। म्हणजेच पवित्र पोर्टलद्वारे ही जी दोन पदं आहेत ती भरण्यात येऊ नयेत, ती सेवा ज्येष्ठतेने म्हणजे पदोन्नतीने भरण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे। तर शिक्षक भरती संदर्भातलं महत्त्वाचं असं लेटर आहे, छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट शिक्षक भरतीची तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळेल। म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, कुठलीच अपडेट मिस होणार नाही। टेलिग्राम चॅनल जॉईन करा,
नवनवीन भरतीच्या संधी तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, जाऊन जॉईन करा. धन्यवाद.